प्रदेश अध्यक्ष, आज रोजी जी पत्रकार परिषद आज संपन्न झाली त्या अनुषंगाने काही मुद्दे आम्ही धनगर समाजाने मराठा समाज आरक्षणाबाबतीत काही मुद्दे होते ते मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत. सरकारला थोडंसं ठोस निर्णय दिला त्याच्यावर कुठेतरी आम्हाला चांगल्या पद्धतीनं यशस्वी असं आंदोलन होईल असं वाटतंय. तर या आंदोलनामध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या या संयुक्त आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे उद्योगसुद्धा आम्ही मांडले गेले आहेत. जे मेगा भरती आहे आता चालूची, तर ती मेगा भरती त्वरित राज्य सरकारने थांबवावी आणि येणारा जो मराठा समाजाला जो धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हे पूर्णपणे मेगा भरती सुरू करावी. दुसरा मुद्दा असा, एमपीएससीची ज्या परीक्षा आहेत त्या आता ह्या अनुषंगानं जे चालू आहे त्या कुठंतरी तेही त्यासुद्धा आता थांबवून आरक्षण मिळेपर्यंत तो पुढं ढकलून परत पुन्हा एमपीएससीच्या पूर्वपदावर आणि पुन्हा परीक्षा चालू व्हाव्यात ह्या हा सोडून ह्या मराठा धनगर समाजाला कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळायलाच पाहिजे असं नमूद केलेलं आहे. तर संयुक्त मोर्चे जर सरकार याची जर मान्यता नाही जर केली तर संयुक्त मोर्चे राज्यभरात निघतील असा इशारा सुद्धा सरकारला आम्ही दिला आहे. आणि सगळ्यांनी ह्या येणाऱ्या 12/10/2020 10:30 to 12 या वेळेमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना आज सूचित करतोय तमाम महाराष्ट्रामधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, तर येणाऱ्या 12 तारखेला 10:00 तुम्ही उपस्थित राहायचा तावडे हॉटेल नजीक. तर मोठ्या संख्येनं तुमची उपस्थिती हवी आणि मान्यवर आमचे अभिजित आपटे सरांचं या मार्गदर्शनाखाली हे सगळा हा आंदोलन उभा केलं. तर सगळ्यांचा पाठिंबा राहील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच सांगतो, जय हिंद जय महाराष्ट्र, नमस्कार.